आग्री यूथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 19व्या आग्री महोत्सवाचं उद्घाटन माजी खासदार व समाजाचे नेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी भाजपाचे नेते जगन्नाथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, समाजाचे नेते दशरथ पाटील, आग्री यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबिवली संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेला आग्री महोत्सव 20 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात आग्रीकाला संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. आग्री संस्कृतीचे दर्शन घडवणारा आग्री महोत्सव हा समाजातील सर्व घटकांना एकत्रित एका व्यासपीठावर आणतो, अशी प्रतिक्रिया माजी खासदार ठाकूर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली आहे. या महोत्सवात मराठी भाषा संवर्धन आणि जतन, आग्री कवी संमेलन, सन्मान आग्री स्त्री शक्तीचा, स्वराज्याच्या उभारणीत आग्री समाजाचे योगदान आदी साहित्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बड्या वक्त्यांचा यात सहभाग आहे, त्यामुळे साहित्य संस्कृतीची मेजवानी डोंबिवलीसह पंचक्रोशातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय आगरी मसाला, खाद्यपदार्थ, पापड, मुरगुंडे, आगरी पद्धतीचं जेवण, पुस्तक प्रदर्शन, खादीचे कपडे, फर्निचर, गाड्या, सुक्या मासळीचा बाजार, मुलांसाठी खेळण्याचा झोन असलेला आनंद बाजार आदी सगळ्यांचा आनंद 20 डिसेंबर पर्यंत घेता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन साहित्य, संस्कृती, प्रबोधन, मनोरंजनासह सगळ्यांचा आनंद लुटावा.